नागपुर के भीमज्योति बुद्ध विहार से 3 जून को बाबा साहेब अम्बेडकर की 3000 रुपए की मूर्ति चोरी हो गई थी। पाचपावली पुलिस ने इस पर कार्रवाई करते हुए चोर का पता लगा लिया है और मूर्ति को भी जब्त कर लिया है। पाचपावली पुलिस थाना अंतर्गत 3 जून को वादी संदीप शंकर राव कामले ने शिकायत की कि बारसे नगर के पास भीमज्योति बौद्ध विहार के सिद्धिरन यह बौद्ध भिक्षु मठ का दरवाजा बंद कर बाहर गए थे। इसी बीच एक अज्ञात चोर ने मठ में प्रवेश किया और 3000 रुपए की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 1 फुट ऊंची मूर्ति चोरी कर ली। इस मामले में पाचपावली थाने में शिकायत दर्ज की गई थी। इस अपराध की जांच करते समय आज जांच दल के कर्मचारियों द्वारा प्राप्त सीसीटीवी फुटेज के आधार पर अपराध में अज्ञात आरोपी के बारे में जानकारी निकालने के बाद आरोपी की तलाशी ली गई और आरोपी से गहन पूछताछ की गई, जिसके बाद आरोपी ने गुनाह कबूल कर लिया। उन्होंने बाबा साहेब अम्बेडकर की मूर्ति को जब्त कर लिया है और आरोपी को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में आगे की जांच जारी है। पुलिस स्टेशन पाचपावली हद्दीत बारसे नगर येथे भीमज्योति बौद्ध विहार आहे। सदर बौद्ध विहारामध्ये रोज बौद्ध उपासक उपासना करीत असतात आणि त्यामध्ये भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळेच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत। दिनांक 2/6/2022 सकाळी 9:30 दरम्यान जेव्हा बुद्धविहारमध्ये कोणीही नव्हतं, एका इस्माने त्यात प्रवेश केला आणि तिथे दोन्ही मूर्तीसमोर अगोदर हात जोडून त्यांनी प्रार्थना वगैरे केली आणि आजूबाजूला कानोसा घेऊन त्या सदर ठिकाणी कोणीही हजर नाही, त्याचा फायदा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती जी पितळेची आहे ती भंतेची आहे, सिद्धरत्न बौद्ध भिक्षू भंते आहे, तिथे नेहमी उपासना करत असतात। त्यांनी सांगितले की सदर बाबासाहेबाची मूर्ती ही 40 वर्ष जुनी आहे आणि ती मूर्ती त्या चोर इस्माने चोरून नेली होती। अत्यंत संवेदनशील प्रकरण होतं। यातील फिर्यादी संदीप शंकरराव कांबळे वय 40 वर्षे राहणार बारसेनगर भीमज्योति बुद्धविहारजवळ यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। पोलीस स्टेशन पाचपावलीतील PSI जायभाय हेड कॉन्स्टेबल विजेंद्र यादव यांच्या पथकाने अथक परिश्रम करून CCTV चा आधार घेऊन आणि COC कॅमेऱ्याचा आधार घेऊन सदर आरोपी शोधून काढले आणि त्याच्याकडून सदर चोरून नेलेली मूर्तीसुद्धा जप्त केलेली आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करीत आहोत। तसंच बौद्ध समाज जे भाविक आहेत त्यांनी सदर मूर्ती मिळून आल्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलेले आहे आणि आता थोड्या वेळानेच आम्ही त्यांना मूर्ती त्यांच्या हस्ते परत करत आहोत आणि सदर बुद्धविहारामध्ये सदर मूर्तीची पुन्हा पुनर्स्थापना होत आहे। VKB न्यूज के लिए कॅमेरा पर्सन रोशन बोकडे के साथ वैदेही चव्हाण की रिपोर्ट। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।